विनाकारण 112 डायल करणे आले अंगलट, दोघांवर पोलिसांनी केली कारवाई. पोलिसांच्या वेळेवर मदत मिळावी यासाठी पोलिसांचा हेल्पलाईन नंबर 112 अस्तित्वात आला. कोणालाही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 112 डायल करून पोलिसांची तात्काळ मदत मिळावी हा या मागचा उद्देश. परंतु काहींनी या नंबरचा गैरफायदा घेणे सुरू केला असून पोलिसांना नाहक त्रास देण्याचे काम चालविले आहे. अशा विनाकारण 112 कॉल करणाऱ्यामुळे पोलिसांची धांदल उडत असल्याने पोलीस वैतागून गेले आहे. 112 नंबरवर कॉल करून खोटी माहिती देणाऱ्यावर पोलिसांनी अनेक कारवाई केलेली आहे, तरीही नागरिकांमध्ये जागरूकता आलेली दिसून येत नाही. खोटी माहिती देऊन पोलिसांना वेठीस धरणे चुकीचे ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर नागरिकांनी गहन विचार करून विनाकारण 112 कॉल करून त्रास देणे टाळावे, अन्यथा पोलीस कारवाईचा सामना करावा लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तालुक्यातील आमला येथील देवराव रघुनाथ राठोड यांनी दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9:30 दरम्यान पोलीस हेल्पलाईन नंबर 112 कॉल करून खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तर खोटी माहिती मिळाली. पोलिसांना 112 खोटी माहिती देणे, पोलिसांना विनाकारण त्रास देणे अशा आरोपावरून देवराव राठोड यांच्यावर भादवी कलम 177-182 नुसार गुन्ह्याची नोंद केली. तर तालुक्यातील कलगाव येथील संतोष रामराज चव्हाण यांनी दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 9:30 दरम्यान गावात आतंकवादी आले असल्याची माहिती दिली. तेव्हा पोलीस निरीक्षक धर्मराज सोनूने सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रत्न पारकी, कैलास गट्टे, उपनिरीक्षक विशाल बोरकर, देवानंद कायंदे, रवींद्र जगताप, ब्रह्मानंद टाले सह पोलीस पथक कलगाव येथे पोहोचले. परंतु 112 डायल कॉल करून खोटी माहिती दिल्याची बाब निदर्शनास आले. विनाकारण डायल 112 लावून खोटी माहिती देऊन पोलिसांना त्रास दिल्याने आरोपी संतोष रामराव चव्हाण यांच्यावर भादवी कलम 177-182 नुसार गुन्ह्याची नोंद केली. तालुक्यातील दोघांवर विनाकारण पोलीस हेल्पलाईन 112 वापर केल्यामुळे विविध कलमांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. विनाकारण 112 डायल करून पोलिसांना त्रास दिल्यामुळे पोलिसांनी दोघांवर गुन्ह्याची नोंद केल्याने पोलिसांना खोटी माहिती देऊन त्रास देणे अंगलट आले आहे. पोलिसांची वेळेवर मदत मिळावी यासाठी हा 112 नंबर हेल्पलाईन कॉल असून अत्यावश्यक असल्यास कॉल करावे. विनाकारण 112 डायल करून पोलिसांना त्रास देऊ नये. 112 हा डायल नंबर पोलिसांची वेळेवर मदत मिळावी यासाठी असून खोटी माहिती देणाऱ्यांवर दोघांवर पोलीस कारवाई करण्यात आली असून कोणीही विनाकारण 112 डायल नंबर करून त्रास देऊ नये. अत्यावश्यक असल्यास या नंबरचा वापर करावा, अन्यथा विनाकारण कॉल केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक धर्मराज सोनूने यांनी सांगितले आहे.